Your time is now. तुमची वेळ आता आहे. There is a time for everything under the sun. सूर्याखाली प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. If you will wait for the right time. तुम्ही जर योग्य वेळ यायची वाट पाहिली. To do something. काहीतरी करायला की बघू मग वेळ आली की करू असं सारखंच म्हणालात. Then it may come or it may never come. तर ती वेळ कदाचित येईल नाहीतर ती वेळ कदाचित येणार पण नाही. And you will always be in the waiting mode. आणि मग नेहमी तुम्ही वाटच पाहत राहाल की कल करेंगे परसो करेंगे फिर देखेंगे देखेंगे ही देखेंगे टाइम निकल जाएगा. And most of the time we put it for tomorrow because of procrastination. आणि जास्तीत जास्त वेळेला आपण उद्यावरतीच गोष्टी ढकलत असतो. Because we are little lazy. कारण की आपण थोडे आळशी असतो. Because we lack confidence. आपल्यातला विश्वास कधी कधी कमी पडतो. Can confidence be increased tomorrow? विश्वास आज तुझ्यात कमी पडतोय उद्या वाढणार आहे का? And he who puts for tomorrow, he is fearing of failure. आणि जो उद्यावर ढकलतो ना गोष्टी की नंतर करतो तो अपयशाला घाबरतोय. But if you are confident in God, पण देवात जर तुझा विश्वास आहे, you will do it now. तर आताच करणार आहेस तू. You will not see the outside condition, you will see your heart condition. तू बाहेरची अवस्था बघणार नाहीये, तू तुझ्या हृदयाची अवस्था बघणार आहेस आणि तू करणार आहेस. If you have peace in your heart, you will do no matter what the condition outside is. तुझ्या हृदयामध्ये शांती असेल तर तू करणारच आहेस, बाकी बाहेर परिस्थिती काही पण असो आणि लोक काही म्हणो. Some things God is waiting upon you to get up by faith and start believing and start doing something. काही गोष्टींमध्ये मात्र देवाची इच्छा असते की तू देवावरती विश्वास ठेवून लगेच उठायचं लगेच करायचं करून मोकळं व्हायचं. Maybe that opportunity that is now is better than the opportunity you may get tomorrow. कदाचित आज जी संधी तुला मिळतीये ती उद्या मिळणार आहे त्याच्यापेक्षा चांगली असेल असं समज ना. उद्या मिळणारी संधी जास्त चांगली असणार आहे असं का समजतो? आज मिळणारी चांगली असं म्हणणं. How do you know that tomorrow's opportunity will be better than today? तुला काय माहितीये उद्या येणारी संधी आजपेक्षा चांगली असणार आहे? Are you God? तू देव आहेस. You know what is happening now. तुला आता काय घडतंय ते माहितीये ना. उद्याचं तुला काय माहितीये? Because if you postpone it, कारण तुम्ही जर असं पुढे ढकललं ना की नाही फिर करते नाही नंतर करीन वगैरे, and then it doesn't work, आणि जर नाही झालं, or then things are not favorable for you, या गोष्टी तुझ्या बाजूने नाही झाल्या, then you will start cursing yourself, मग तू स्वतःला शाप देत राहशील की अरे I should have done it yesterday, मी तेव्हाच करायला हवं होतं, मी काल माझं काम करायला हवं होतं. At least if you do now, कमीत कमी आता जर तुम्ही केलं ना, if it does not work, आणि समजा करूनही नाही झालं ना, you have another day to try. उद्याचा दिवस तरी आपल्या आयुष्यात आहे हो अजून प्रयत्न करायला. But if by God's grace today you perform it, देवाच्या कृपेने जर आजच तुम्ही केलं, and you get blessings, आणि आजच आशीर्वाद मिळाले, tomorrow you can have a party. तर उद्या पार्टी तर करता येईल ना. Many have lost their blessings because they postponed it till tomorrow. अनेकांचे आशीर्वाद त्यांनी गमवले कारण त्यांनी उद्यावर ढकललं आणि तो उद्या कधी आलाच नाही. Many have lost their destiny because they have not taken their today seriously. अनेकांच्या आयुष्यांच्या दिशांची नासधूसच झालेली आहे कारण त्यांनी आजचा दिवसच गांभीर्याने घेतलेला नाही. Many have flourished because they have acted now. आणि अनेक लोक समृद्धही झालेत कारण की त्यांनी आता लगेच आज कार्य केलं. Praise God. Amen. Always don't look at the perfect condition to do the right work. आणि नेहमी योग्य काम करायला परिपूर्ण परिस्थितीची वाट बघू नका. If you have a right heart, do it even in an imperfect condition. हृदय तुझं बरोबर आणि योग्य आहे ना तर अपरिपूर्ण परिस्थिती सुद्धा तू करून टाक. God will help you. देव तुला मदत करेल. And you will succeed. आणि तुला यश मिळेल. Your right time is now. तुझी योग्य वेळ आता आहे. Your right time is when you feel peace. आणि योग्य वेळ कधी असते? जेव्हा आपल्याला शांत वाटतं की मला आतून शांती आहे मग करून टाकायचं. Your right time is when you feel joy. आणि योग्य वेळ कधी? जेव्हा तुला आनंद वाटतो त्याला करून टाकायचं. Your right time begins when you start in the name of Jesus. तुझे योग्य वेळ येशूंच्या नामात तू सुरुवात केली की तुझे योग्य वेळ आहे. Your right time does not begin with perfect conditions. तुझे योग्य वेळ परिपूर्ण परिस्थितीने सुरू होत नाही. But perfect heart towards God. परिपूर्ण हृदय पाहिजे देवासाठी. Anything good that you want to do, God will back you even if the circumstances are not favorable for you. आणि काहीही चांगलं जर तुला करायचं असेल तर देव तुला पाठिंबा देईल. परिस्थिती जरी परिपूर्ण नसली तरी सुद्धा.
If you wait for the perfect time, परिपूर्ण वेळेची जर वाट पाहत राहिला, you will never plant your seeds. तर कधीच तुम्ही बी पेरणार नाही, कारण ती परिपूर्ण वेळ कधी येणारच नाही. So if you are afraid that every cloud will bring rain, तर तुला अशी भीती वाटते की प्रत्येक ढगातनं पाऊसच पडणार आहे, you will never harvest your crops. तर तुला तुझा हंगाम कधीही कापता येणार नाही. Only those risk takers will be lifted up high by God. धोका पत्करणाऱ्या लोकांनाच देव उत्कर्षाला आणणार. The most precious and valuable time is now. सगळ्यात मोलवान, अति मोलवान आणि अनमोल वेळ आता आहे. करणार अभी कर. God expects his children to obey him completely. देवाची इच्छा आहे की देवाच्या मुलांनी त्याची संपूर्ण आज्ञा पाळावी. करना है आता खड्यात उतर. Every instruction, idea, directive is coming from God. सगळं मार्गदर्शन, मार्गदर्शन पर सूची देवाकडून येत आहे. But it is also time bound. पण वेळेला बांधलेलं आहे ना सगळं. आपल्याकडे कायमचा वेळ तर नाहीये ना. Whatever inspiration, whatever direction, whatever guidance, जी काही प्रेरणा मार्गदर्शन तुम्हाला मिळत आहे, whatever calling, whatever giftings, whatever talents you have, जे काही पाचारण तुमच्यावर आहे, ज्या काही कला तुमच्यावर आहे, टॅलेंट आहेत, इट्स ऑल टाइम बाउंड. ते सगळं वेळेला बांधलेलं आहे ना. आपलं आयुष्य मर्यादित आहे इथे पृथ्वीवर. विदिन द टाइम फ्रेम इफ यू यूज दोज गिफ्टिंग्स, इट विल बी अ ब्लेसिंग. त्या वेळेच्या चौकटीत तुम्ही तुमची दानं वापरली तर ते आशीर्वादात बदलेल. I told you, you can buy everything under the sun. मी तुम्हाला सांगितलं, सूर्याखाली तुम्ही सगळं विकत घेऊ शकता. Except time. वेळ नाही विकत मिळत. Those who value time will never have to repent later. जे वेळेला महत्व देतील ना, त्यांना नंतर कधीही त्याचा पछतावा करावा लागणार नाही. I don't much repent of my past. मी नाही माझ्या भूतकाळाविषयी फारसा काही पछतावा करत. I tried my best. कारण मला माहितीये मी जमेल तेवढं सगळे चांगले. From the age of 26 till now. जमेल तेवढे सगळे चांगले प्रयत्न मी आजपर्यंत केले. Time is the key to achieving your goal. तुझं सगळं ध्येय तुला जर पूर्ण करायचं आहे तर त्याची किल्ली आहे वेळ. Some of the wives, they have some personal goals. काही बायकांच्या काही व्यक्तिगत अशा इच्छा असतात, गोल असतात. Do it now. आता करा. Whatever little passion, right passion. मी काय म्हणतो, योग्य योग्य इच्छा आहेत, योग्य आवेश आहे, बरोबर आहे, तर जरा सवड काढून करून घ्या आणि फॅमिली जरा सपोर्ट करा एकमेकांना. टाइम हॅज टू बी युटिलाइज्ड प्रॉपरली. वेळ पण बरोबर वापरली गेली पाहिजे. यू वॉन्ट टू फॉरगिव समबडी, फॉरगिव नाउ. तुला क्षमा करायची आहे कोणाला तरी, आता लगेच कर. आता अभी अभी अभी. यू वॉन्ट टू अप्रिशिएट युअर वाइफ, अप्रिशिएट नाउ. तुला तुझ्या बायकोचं कौतुक करायचं आहे ना, आता कर. यू हॅव टू अप्रिशिएट युअर हजबंड, अप्रिशिएट नाउ. नवऱ्याचं कौतुक करायचं आहे, आता लगेच कर. You wait for tomorrow, that tomorrow never comes. तुम्ही उद्याची वाट बघता तो उद्याचा दिवस कधीच येत नाही. The real time that you have in your hand is now. खरी वेळ जी आत्ता तुझ्या हातात आहे ती आत्ताच आहे. Maybe after 10 minutes also you may not have that real time. कदाचित 10 मिनिटांनंतर सुद्धा तुला ती खरी वेळ मिळणार नाही. What you are, तुम्ही जे आहात, and what you do, आणि तुम्ही जे करता, depends on how rightly you utilize your now. किती योग्य रीतीनं तुम्ही तुमचा आत्ता वापरताय त्याच्यावर अवलंबून आहे. We all have the same amount of time, 24 hours. आपल्या सगळ्यांकडे दिवसाला 24 तास आहेत. But still when we relate it to our age, तरी जर वयाला आपण त्याचं नातं लावलं, we don't have the same time. तर मग आपल्या हातात तेवढा वेळ नाही जेवढा माझ्या हातात आहे, तेवढा तुमच्या हातात असेल किंवा नसेल. We all have 24 hours. 24 तास दिवसात सगळ्यांकडे, पण आयुष्य सगळ्यांचं वेगळं आहे. Time is very unpredictable. वेळेचं काही सांगितलं जाऊ शकत नाही बेटा की नाही नाही माझ्या हातात खूप वेळ. तुला कोण म्हटलं? What if Jesus comes? येशूच आज आले तर? You have no time then. फक्त झालंच, कोणाच्याच हातात वेळ राहिला नाही मग. Worship now, praise now. आता आराधना कर. Thank God now. Love now. Hold your spouse's hand now. आता appreciate them now. आता सगळं जे करायचंय ते आत्ता कर. प्रार्थना आत्ता कर, आराधना आत्ता कर, स्तुती आत्ता कर, बायको नवऱ्याचा हात धरायचा आत्ता धर, प्रेम करायचं आत्ता प्रेम कर. ब्रेक द आइस नाउ. आत्ता तो सगळा बर्फ तू रिकन्साइल नाउ. समेट कर आत्ता कर, तू कर. कम ऑन, यू हैव नॉट यूज्ड योर वॉइस, यूज इट नाउ. आवाज अजून वापरला नाही, आत्ता वापर. यू हैव नेवर लव्ड गॉड एज यू हैव लव्ड नाउ. देवावर अजून पर्यंत प्रेम केलं नाही, आत्ता करा. अगोदर कधी केलं नव्हतं तसं प्रेम आत्ता देवावर करा. रबा करा बशंद रबा. Praise God. Ramon Thala Rabba Shakara Rabba. Thank you, Jesus. I love you, Lord.